वर्ध्यातून देखील आता मोठी बातमी आपल्याकडे येते. साहित्य संमेलनात स्वतंत्र विदर्भासाठी घोषणाबाजी झालेली आहे. महिलांनी एकच राडा जो आहे तो या ठिकाणी घातलेला आहे. आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. घोषणाबाजी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुख्यमंत्री शिंदेच्या भाषणादरम्यान ही घोषणाबाजी झाली आणि वर्धा मुख्यमंत्र्यांसमोर विदर्भवाद्यांनी ही घोषणाबाजी केलेली आहे आणि मोठा राडा या ठिकाणी महिलांनी देखील केलेला आहे. आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय. शिंदेच्या भाषणादरम्यान गोंधळ जो आहे तो या ठिकाणी झालाय. खरं तर महिलांनी वेगळ्या विदर्भासाठी घोषणाबाजी या ठिकाणी केलेली आहे आणि आपण जर पाहिलं तर वर्ध्यात साहित्य संमेलन सुरू आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असतानाच हा राडा झालेला आहे आणि त्याचीच ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण न्यूज स्टेट महाराष्ट्रावर पाहतोय. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर. प्रवीण, नेमकं काय घडलंय? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण 96 अखिल भारतीय संमेलनामध्ये उद्घाटक म्हणून तेव्हा अचानक दोन जण जे आहेत ते उभे झाले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. आता त्या ठिकाणी हा जे पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित होते त्यांनी दोघांना ताब्यात घेतलं. पण हा सगळा प्रकार झालाय असताना अवघ्या 15 मिनिटांनंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान दोन महिला उठल्या आणि त्यांनी एक बॅनर फडकावलं आणि वेगळा विदर्भ जोपर्यंत तोपर्यंत आंदोलन चालू राहील आणि वेगळा विदर्भ द्या या संदर्भात घोषणाबाजी केली. तर महिला कॉन्स्टेबल आल्या आणि त्यांनी सुद्धा या दोघी ताब्यात घेतलं आणि या दोघांची रवानगी आता वर्धा जिल्हा पोलीस मुख्यालयात करण्यात आली आहे आणि ते ताब्यात त्यांना घेण्यात आलेलं आहे. विदर्भाचं आंदोलन गेल्या 50-60 वर्षापासून सुरू आहे आणि वेगळ्या विदर्भच्या संदर्भामध्ये या साहित्य संमेलनामध्ये ठराव घेण्यात यावा आणि साहित्य संमेलनामध्ये वेगळ्या विदर्भा संदर्भात चर्चा करावी अशी विदर्भाची मागणी होती. पण या मागणीला विदर्भ साहित्य संघानं जे आयोजक आहे 96 अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे त्यांनी केल्याची टोपली दाखवली असा त्यांचा आरोप आहे आणि वेगळ्या विदर्भ संदर्भामध्ये या साहित्य संमेलनात चर्चा का झाली नाही आणि वेगळ्या विदर्भ संदर्भामध्ये साहित्य गंभीर नाही का असे प्रश्नही विदर्भवाद्यांकडे उपस्थित करण्यात आले होते. पण अचानक विदर्भवादी या कार्यक्रमात येतील आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळेस गोंधळ करतील असा अंदाज कोणाला आला नाही. पोलिसांनी या संमेलनाच्या ठिकाणी मुख्यमंत्री येणार असल्यामुळे नितीन गडकरी येणार असल्यामुळे सुरक्षा व्यवस्था लावली होती. जे जे कोण आतमध्ये येत होते त्यांची तपासणी केली जात होती. पण काही महिला आणि काही पुरुष या ठिकाणी पोस्टर घेऊन आले आणि ते साहित्यिक असावे असं वाटलं पोलिसांना. त्यामुळे ते आज आले आणि या ठिकाणी एकच गोंधळ या चौघांनी केला. या चौघांनी ताब्यात घेऊन पोलीस मुख्यालयात त्यांची रवानगी करण्यात आली आहे. बरं प्रवीण, किती जणांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेले? सुरुवातीला 2 पुरुष आणि नंतर 2 महिला हे एकूण 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे. सध्या पोलीस मुख्यालयात वर्धा जिल्ह्याच्या त्यांना देण्यात आलेलं आहे आणि अधिक चौकशी त्यांना या प्रकरणामध्ये आणखी कोणी नेते आहे का विदर्भवादी आणि या